अक्कलकोट तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे। या परिस्थितीवर अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी काय म्हणतात ते ऐका। स्थानिक प्रशासन, जिल्ह्याचे सगळे अधिकारी असतील, आम्ही सगळे असतील, हे सगळेजण प्रयत्न करत आहोत की प्रत्येक जेव्हा जेव्हा हा आजार उद्भवला त्या व्यक्तीची चेन कसं तोडता येईल त्यासाठी सगळे आम्ही प्रयत्नशील आहोत। पण अक्कलकोटला लागूनच माझा विधानसभा सुरू होत असल्याने कुंभारी विडी झुरकूल असतील मोठ्या प्रमाणात फैलाव झालेला आहे। विडी झुरकूल टेक्निकली विडी झुरकूलचा थोडा भाग मतदारसंघ माझ्या मतदारसंघात येतो, थोडा भाग उरलेल्या शहरातसुद्धा येतो, पण शहराला सोलापूर शहराला लागून असल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव विडी झुरकूल इथे झालेला आहे। मग तिथून वळसंगला एक पेशंट आहे, लिंबी चिंचोळीला, कुंभारी, अक्कलकोट शहर, मुळेगाव, दोरामणी ह्या शहरात आहे। थोडं सोलापूरच्या जवळ असल्याने केजा होत असल्याने प्रादुर्भाव वाढत आहे। सगळे प्रशासन मिळून आणि सगळे मिळून त्याला अपघात कसा आणता येईल यासाठी सगळेजण प्रयत्नशील आहोत। निश्चितच लवकर हा आजार अपघात आणण्यासाठी आम्ही सगळं प्रयत्नशीलता आणि अपघात आणू आणण्याचा योजना केला आहे। नाही तेच सांगतो मी आत्ता, सगळे एकतर जिल्हा बॉर्डर आम्ही सगळे सील केलेत, पण अक्कलकोटला लागून पलीकडं लातूर आहे, उस्मानाबाद आहे, गुलबर्ग आहे, असे तीन तीन जिल्हे आमच्या बॉर्डरला कनेक्ट आहेत, त्यामुळे हे सगळे बॉर्डर सील केलेले आहेत। अक्कलकोट शहरात तर दोन तीन वेळा जनता कर्फ्यू लागू केला। आता जिथे जिथे पेशंट निघाले ते सगळ्या कंटेनमेंट झोन म्हणून तिथे सगळे आपण येणं जाणं सगळ्या गोष्टी थांबवलेल्या आहेत। सगळ्या बाजूनी त्या सगळ्यांचं कॉन्टॅक्ट ट्रेसिंग चालू आहे, त्यांचं सगळ्यांचं स्क्रीनिंग सुरू आहे। अशा सगळ्या गोष्टीने आम्ही प्रयत्नशील आहोत। प्रशासन पद्धतीवर किंवा नियंत्रण आणण्याच्या पद्धतीवर समाधानी आहे, थोडंसं फैलाव मोठ्या प्रमाणात झालेला आहे आजाराचा, त्यामुळे निश्चितच प्रशासनावरही ताण आहे, काही गोष्टी कमतरता आहेत, त्या सूचना आम्ही आत्ता माननीय पालकमंत्री महोदयांना आम्ही विनंती केली आहे आणि त्यांनी प्रशासनाला सूचनाही दिल्या आहेत। थोडासा ताण त्यांच्यावरही आहे आणि थोडं कमतरता आहे, पण निश्चित येणाऱ्या काळात कमी ते पूर्तता होतील अशी अपेक्षा। काय आव्हान कराल ना अक्कलकोटवासियांना? आव्हान म्हणजे अक्कलकोटवासियांनी काळजी घेणं, अत्यावश्यक गोष्टीशिवाय बाहेर न पडणं, या सगळ्या बाबी काळजी घेणं गरजेचं आहे। आणि माझं अक्कलकोटवासियांना विधानसभेतील सगळ्या लोकांना आव्हान आहे की आपण सगळ्यांनी आतापर्यंत ज्या पद्धतीने काळजी घ्यावं तर तिथून पुढेही अशाच पद्धतीने काळजी घ्यावं। ताज्या बातम्यांसाठी लोकप्रधान चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।